येथे मंडप फ्लावर्स डेकोरेट व्यावसायिक संघटना कोरेगाव तालुका यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुकमोर्चा काढून कोरेगाव तालुक्याचे प्रांत कार्यालय प्रभारी नायब तहसीलदार काळे व कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार अमोल कदम तसेच कोरेगाव पोलीस अधिकारी रितू खोकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुमित बर्गे, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, ज्येष्ठ मार्गदर्शक व जिल्हा प्रमुख तसेच संघटनेतील सर्व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनाही जिल्हा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. ऑल इंडिया टेंट डेकोरेशन असोसिएशन, फ्लॉवर, मंडप, साऊंड, लाईट या संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. गेली 6-7 महिन्यापासून सगळेच इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्री पूर्ण ठप्प आहेत आणि लाखो लोक त्याच्यामुळे प्रभावित झालेले आहेत. आणि जे प्रभावित लोक झालेले आहेत त्यांची उपजीविकाच बंद असल्यामुळे जगायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या संदर्भात संघटनेचे 4 तारखेला मीटिंग झाली, त्याच्यानंतर 2-3 मीटिंग झाल्या आणि असं ठरलं की राज्य शासन आणि केंद्र शासनाला आपण निवेदन देऊया, जेणेकरून बाकीच्यांचे सगळ्यांचे उद्योग सुरू झालेले आहेत पण आमचा उद्योग बंद आहे, त्याच्याकरता काय करता येईल की हॉलमध्ये बाबा 50% पुढे जास्त उपस्थिती किंवा 500 लोकांना परवानगी, GST 5% कमी करावा, अशा बऱ्याचशा मागण्या आमच्या ऑल इंडिया टेंट डेकोरेशन आणि इतर मागण्या आमच्या आहेत. त्या मागणीच्या संदर्भात आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. प्रत्येक तहसीलदार, प्रांताधिकारी, PSI या सगळ्यांना निवेदन देण्यात आले. आज कोरेगाव तालुक्याच्या वतीने इथं सगळं कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, त्या त्या विभागाचे उपाध्यक्ष, सगळे पदाधिकारी आणि सगळे सभासद, जवळजवळ कोरेगाव तालुक्यामध्ये साधारणतः 70-80 सभासद आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये 1500 अधिकृत सभासद आहेत जे टेंट डेकोरेशन, मंडप, साऊंड, लाईट, फ्लॉवर अशा या सगळ्यांच्या उपजीविकेचा हा प्रश्न असल्यामुळं हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला. आणि या निर्णयासाठी सरकारनं यासाठी आमच्यासाठी काहीतरी करावं अशी आमची अपेक्षा आहे, कारण लोकांची मानसिकता आता खचलेली आहे. लोक त्या मानसिकतेमध्ये नाही आहेत की येणारा काळ कसा असेल, अजूनही 2-3 महिने कोविडची लस यायला वेळ आहे, तोपर्यंत तरी का होईना पण आम्हाला थोडी परवानगी द्यावी अशीच आमची पूर्ण संघटनेची मागणी आहे. यासाठी जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सचिव, खजिनदार या सर्वांच्या वतीने हे निवेदन आज आम्ही इथं दिल्यानंतर सातारलासुद्धा कलेक्टर ऑफिसला देणार आहे. आणि या सगळ्या आमच्या निवेदनामध्ये जी आमची सभासद संख्या आहे आणि जे आमचे सभासद आहेत त्यांचं पोट महत्त्वाचं आहे, कारण माणूस जगला तर पुढचे काय संस्कृती या गोष्टी टिकू शकतील. आणि मंडप असू द्या किंवा मंदिरं असू द्या, सगळीकडचं सगळं बंद आहे. येणाऱ्या काळामध्ये शाळा सुरू होत आहेत, जिम सुरू होत आहेत, थिएटर सुरू होत आहेत, मग आम्हाला का परवानगी नाही आहे? या संदर्भातच आम्ही आज सगळीकडे निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला त्याची परवानगी 200-500 मिळावी म्हणून हे निवेदन दिलेलं आहे. या आमच्या आंदोलनासाठी, मोर्चासाठी आमचे कोरेगाव पोलीस स्टेशनचे PSI, त्याचबरोबर नवीन आलेले अधिकारी आणि आमचे मित्र जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात, किशोर भोसले, गोपनीवाले, या सर्वांचं मी आभार मानतो, आमच्या सभासदांचं आभार मानतो. न्यूज, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपणही आमचा आवाज वरतीपर्यंत पोचवा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज आमचा पोचवा, यासाठीच आम्ही हे आंदोलन आज राज्यव्यापी केलेलं आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य असावं, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या, प्रिंट मीडिया असू द्या किंवा सोशल मीडिया असू द्या, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आमचा आवाज पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. असोसिएशन कोरेगाव तालुका यांच्या वतीने आज हे मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये सगळं प्रत्येक स्तरातील लोक आहेत, घोडेवाले आहेत, बँडवाले आहेत, लहान लहान व्यवसाय करणारे आहेत, ज्यांचं पोट हातावरच आहे आणि या लॉकडाऊनमुळे ज्यांची रोजीरोटी बंद झालेली आहे त्यांची रोजीरोटी परत चालू व्हावी आणि ही कोट्यावधीची उलाढाल असणारी इंडस्ट्री परत सुरू व्हावी यासाठी आम्ही आज हे आंदोलन करीत आहोत. यानंतर सातारलासुद्धा हेच आंदोलन करण्यात येणार आहे. तरी आपण आमचा आवाज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा ही म्हणतो. धन्यवाद. एकंदरीत नोटाबंदी असू दे, प्रत्येक उद्योग फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. त्यात करोनाचा संपूर्ण ही भीतीदायक परिस्थिती, आज मंडप, लाईट, फ्लावर डेकोरेटर व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह
आमच्या ह्या व्यवसायावरती आहे. शासनाने 50 लोकांच्या त्याला परवानगी दिलेली आहे. थोडंसं त्यात अट शिथिल करण्यात यावी. साधारण या सर्वांची मागणी जी आहे 500 लोकांची, जे काय सोशल डिस्टन्सिंग म्हणा, जे काय नियम आहे ते संपूर्ण ते पाळायला तयार आहे. कारण 50 लोकांमध्ये जर कोणी हॉल पण घेत नाही किंवा आपण मांडव पण टाकू शकत नाही, जे आपण फिजिबिलिटी म्हणतो ती 500 लोक त्याला मिनिमम लोक असणं गरजेचं आहे. त्या सर्वांच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये, ती ऑलरेडी आलेली आहे. लवकरात लवकर या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा. त्यांना एक माणूस की ज्या नात्याने त्यांना त्यांनी गांभीर्याने विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर ते घेतील असं माझंच नाही तर संपूर्ण त्या ठिकाणचे सर्व मंडप, लाईट, फ्लावर डेकोरेटर जे असोसिएशन आहे त्यांचं त्याच्यावरती विश्वास आहे. Thank you.